नमस्कार, नादमाधुरी चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आत्तापर्यंत आपण डॉक्टर माधुरीताई डोंगरे रचित बंदिशी आणि नवनिर्मित राग विविध कलाकारांकडून गायन आणि वादन स्वरूपात ऐकलेले आहेत. त्याचबरोबर संगीतशास्त्रातील विविध संकल्पनांचा वेधही आपण घेत आहोत. या सर्वांबरोबरच संगीत विषयाच्या संदर्भातील अनेक विषय, विविध शास्त्र, कला यांचा संगीताशी असलेला सहसंबंध देखील त्या त्या विषयातील तज्ज्ञांकडून आपण समजून घेत आहोत. आज सौ उषा टिकेकर देशपांडे यांच्याकडून आपण संगीत आणि तत्वज्ञान या विषयाची माहिती करून घेणार आहोत. तत्वज्ञानासारखा अत्यंत क्लिष्ट आणि अवघड विषय त्यांनी अत्यंत सोप्या शब्दात आपल्या पुढे मांडला आहे. सौ उषा टिकेकर देशपांडे या प्रसिद्ध कलाकार एस जी टिकेकर आणि सुमती टिकेकर यांच्या कन्या असून त्या स्वतः एक प्रसिद्ध कलाकार, गुरु, कवयित्री आणि संगीतकार देखील आहेत. मुंबई विद्यापीठातून त्यांनी हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतामध्ये पदवी प्राप्त केलेली आहे. तसेच त्यांचे सुरुवातीचे संगीताचे शिक्षण पंडित एन के दातार, आई वडील सुमती टिकेकर आणि एस जी टिकेकर यांच्याकडे झालेलं आहे. त्याचप्रमाणे त्यांनी सलग 25 वर्ष डॉक्टर पंडित फिरोज दस्तूर यांच्याकडून किराणा घराण्याची तालीम घेतली आहे. संगीत शिक्षणाबरोबरच त्यांनी मुंबई विद्यापीठातून तत्वज्ञान आणि संस्कृत या दोन्ही विषयांमध्ये पदवी संपादन केलेली आहे. उषाताईंनी नृत्य नाट्य शकुंतला या संस्कृत ऑपरासाठी पार्श्वगायन केलेलं आहे. तसेच मराठी बालगीते आणि हिंदी व मराठी भजन त्यांनी संगीतबद्ध केलेली आहेत. तर आज आपण संगीत आणि तत्वज्ञान यातील परस्पर संबंध उषाताईंकडनं जाणून घेऊया. आजचा विषय आहे संगीत आणि तत्वज्ञान. त्या विषयावर बोलण्यासाठी, माझे विचार मांडण्यासाठी आणि तुम्हा सगळ्यांशी संवाद साधण्यासाठी मला डॉक्टर माधुरीताई डोंगरे यांनी त्यांच्या नाद माधुरी चॅनेलतर्फे बोलवले. ही संधी त्यांनी मला दिल्याबद्दल त्यांचे मी खूप आभार मानते. दुसरी गोष्ट, महत्त्वाची गोष्ट अशी की मी हे जे सगळे शिकले ते शिकवणारे माझे गुरु, त्या सगळ्यांचं सुद्धा स्मरण मी करणार आहे. माझे संगीतातले गुरु एन के दातार, माझी आई सुमती टिकेकर, वडील बाळासाहेब टिकेकर, ज्यांच्याकडे मी 20 ते 25 वर्ष किराणा घराण्याची तालीम घेतली, ते डॉक्टर पंडित फिरोज दस्तूर आणि आमच्या मुंबई विद्यापीठाच्या संगीत विभागाचे प्रमुख डॉक्टर अशोक दा रानडे. ह्या सगळ्यांना नमस्कार करून, त्यांचं स्मरण करून आणि गुरुवरती दोन श्लोक म्हणून माझ्या विचारांना सुरुवात करते. गुरुर् ब्रह्मा, गुरुर् विष्णू, गुरुर्देव महेश्वरः, गुरुस्साक्षात् परब्रह्म, तस्मै श्री गुरवे नमः. ब्रह्मानंदम परमसुखदम केवलम ज्ञानमूर्तिम द्वंद्वातीतम गगनसदृशम तत्त्वमस्यादिलक्षम एकम नित्यम विमलमचलम सर्वधी साक्षिभूतम भावातीतम त्रिगुणरहितम सद्गुरुम तम नमामि. तर आपल्या अध्ययन परंपरेतलं गुरु हे फार महत्त्वाचं तत्व आहे की ज्याच्याशिवाय आपण विद्या मिळवूच शकत नाही. बरं, आता हा गुरु तत्व म्हणजे गुरु कसा असावा, तो प्रत्यक्ष गुरु असं नाही, ते तत्व आहे की त्याच्या ठाई ते वसलेलं आहे. मग ते काय हवं, त्या गुरुकडे काय हवं, कसा असावा तो गुरु? तर आपल्या विषयाचं सखोल ज्ञान हवंच, पण समोर जो बसलेला आहे शिष्य त्याला ते देण्याची आंतरिक इच्छा हवी, आणि नुसती इच्छा नाही, तळमळ हवी की मी ह्याच्यापर्यंत हे पोचवणार. माझे गुरुजी पंडित फिरोज दस्तूर नेहमी म्हणायचे की नेहमी जेव्हा जेव्हा येईल शिष्य तेव्हा त्याच्या पदरात काहीतरी पडलं पाहिजे, आज काहीच मिळालं नाही असं त्या शिष्याला नाही वाटतं का, तेव्हा असा गुरु हवा. दुसरी गोष्ट की वेळ आलीच तर त्या शिष्याला त्याची कुवत बघून त्या पद्धतीने शिकवणं, त्याचा हात धरून त्या विषयापर्यंत त्याला नेता येणं, अत्यंत प्रेमळ, समजूतदार, कुशल, कसबी आणि निपुण असा गुरु हवा, तरच ती विद्या गुरुतत्वाकडून शिष्याकडे जाते.
तेव्हा असे गुरु मला मिळाले म्हणूनच मी आज इथे अभ्यास करून थोडासा त्यांच्याच दिलेल्या विचारांवरती थोडं काय म्हणू मनन करून आपण मी बोलणार आहे आज इथे. बरं, मी गाण्यातल्या गुरूंबद्दल सांगितलं, पण तत्वज्ञानाचे गुरु, संस्कृतचे गुरु प्रोफेसर रमेश खेर आणि डॉक्टर गोडबोले, ज्यांनी आम्हाला तत्वज्ञान, भारतीय तत्वज्ञान आणि संस्कृत भाषा हे शिकवलं, तर त्यांनाही मी वंदन करते आणि आपल्या विषयाची सुरुवात करते. तत्वज्ञान, आता हा विषय इतका मोठा आहे. खरं म्हणजे पूर्वीच्या काळी ह्या विषयामध्येच बरीच शास्त्र समाविष्ट होती आणि हे सगळं गुरुकुलामध्ये संस्कृत भाषेतून शिकवलं जात असे. नंतर काही काळांनी प्रत्येक विषयाचा वेगळा अभ्यास सुरू झाला आणि मग तो अलीकडच्या, म्हणजे आपण म्हणू 100-150 वर्षाच्या काळामध्ये तो कॉलेजेसमधून शिकवायला सुरुवात झाली. तर तत्वज्ञान असं म्हटलं की त्याच्यामध्ये अर्थशास्त्र, समाजशास्त्र, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, प्राणीशास्त्र, वैद्यकशास्त्र अशी सगळीच समाविष्ट होती आणि म्हणूनच तत्वज्ञान म्हणजेच फिलॉसॉफी त्याला मदर ऑफ ऑल सायन्सेस असं म्हटलेलं आहे. आता फिलॉसॉफी म्हणजे काय? तर स्ट्रायव्हिंग फॉर नॉलेज, क्वेस्ट ऑफ नॉलेज, जे ज्ञान आहे त्याचा शोध घेणं, त्याचं सखोल ज्ञान घेण्याची इच्छा असणं आणि त्या मार्गावर चालायला लागणं. तर तत्वज्ञानी माणूस काय करतो? तो नेहमी जे ज्ञान आहे त्याच्या अगदी मुळापर्यंत जाण्याचा प्रयत्न करतो आणि हे पुष्कळसं तत्वज्ञान आपल्याकडे संस्कृत भाषेत होतं आणि ते नंतर कॉलेजेसमधून वगैरे इंग्रजीमधून शिकवायला सुरुवात झाली आणि फिलॉसॉफी घेतलेल्या विद्यार्थ्यांना तर वेस्टर्न फिलॉसॉफी पण शिकायला लागत होती. म्हणजे आम्हाला ती होती, पण आपण आज विचार करणार आहोत तो भारतीय तत्वज्ञानाचा विचार करणार आहोत. पर प्रत्येक विषयाचा, विषयामध्ये तत्वज्ञान असतं, त्या त्या विषयाचं तत्वज्ञान असतंच. आणि मुख्य उद्देश काय? आता तत्वज्ञानाचा अभ्यास करायचा, त्याचा मुख्य उद्देश काय? तर आपलं आयुष्य चांगल्या तऱ्हेने जगता यावं, अंतिम सत्याचा शोध घेणं, अंतिम सत्य कुठलं त्या त्या विषयाचं. कारण आपल्याला जेव्हा ज्ञान होतं कुठल्याही विषयाचं, साधी गोष्ट बघा, एखाद्या शब्दाची फोड कळली ना की सुद्धा केवढा आनंद मिळतो आणि तो आनंदाचा जो क्षण असतो ना तिथे आपण स्वतःला विसरतो. आपल्याला लक्षात पण येते, अरे मी उषा आहे, नाही येत लक्षात, कारण तो आनंद महत्त्वाचा वाटतो. अरे वा, आपल्याला हे ज्ञान मिळालं आज. तर हे अंतिम सत्य शोधणं किंवा तो आनंद मिळवणं, स्वतःला विसरणं, अहंकार बाजूला आपोआपच बाजूला होणं हा तत्वज्ञानाचा मुख्य उद्देश आहे. जे वेदांना मानतात ते देवालाही मानतात आणि मग देवाचं, देवाच्या बद्दलचं कुतूहल की बाबा तो कसा असेल, काय असेल, त्याच्याबद्दलची माहिती. आणि आपल्याकडे तर किती हजार वर्षांपासून वेगवेगळी स्तोत्र आहेत, वेगवेगळे श्लोक आहेत की ज्याच्यातनं देवाचं वर्णन केलेलं आहे. आता देव आहे का नाही ह्या विषयात आपण नाही पडायचं, पण जे देवाला मानतात ते त्याच्यात तल्लीन होतात आणि त्यात तल्लीन झाल्यामुळे स्वतःला विसरतात. आपल्या आरत्यांमध्ये पण आहे वर्णन, मी तूपणाची झाली बोलवणं, एक इतकं सुंदर वर्णन प्रत्येक ठिकाणी आपल्याला आढळतं. बरं, जे देवाला मानत नाहीत ते लोक आपल्या तर्कबुद्धीने त्यांचा विषय मांडतात आणि त्यात त्यांना त्या ज्ञानाचा आनंद मिळतो. म्हणजे सर्वात शेवटी कुठे पोचतो आपण? आनंद मिळवणं. आणि तो आनंद मिळवताना स्वतःला विसरणं हाच तर हेतू आहे प्रत्येक विषयाच्या अभ्यासाचा, तत्वज्ञानाचा तर हाच हेतू आहे, हेच उद्दिष्ट आहे. आता कोणताही विषय घ्या शिकायला, त्याच्यामध्ये त्या त्या विषयाचं तत्वज्ञान येतं आणि त्याचा अभ्यास करणं, त्याचं सखोल ज्ञान मिळवणं, तसा गुरु मिळणं म्हणजे आपण त्या विषयाच्या खोलात जायला लागतो हळूहळू. आणि जसजसं जायला लागतो ना तसतसं वाटतं अरे आपल्याला काहीच येत नाही, अजून खूप आहे,
कारण ज्ञान सागरच अथांग आहे. कुठलंही ज्ञान घ्या, इतकं अथांग आहे की आपण त्याच्या पार जाऊच शकत नाही. आणि मग ही जी प्रक्रिया आहे त्या ज्ञानसागरात डुंबायची, त्याचा सुद्धा खूप आनंद आहे. म्हणजे द प्रोसेस ऑफ अचीवमेंट, त्याच्यात सुद्धा इट इज सो जॉयफुल. आता तत्वज्ञानात नुसताच विचार आहे का, नुसतीच विद्वत्ता आहे का, तर नाही. त्याच्यात न्याय आहे, बुद्धी आहे, चतुराई पण आहे. आपलं अस्तित्व सिद्ध करण्यासाठी माणसाला काही ना काही माणूस शिकतो, आपल्या अंगातले गुण बाहेर दाखवण्याचा प्रयत्न करतो. बर, तो शिकायला लागला की तो त्या विषयाच्या खोलात जातो आणि त्यातून त्याचा विकास व्हायला लागतो. त्या विषयाच्या तत्वज्ञानाचा अभ्यास करून त्याचा स्वतःचा विकास होतो. बरं, तो जर कलाकार असेल कुठल्याही क्षेत्राचा, तर तो कलेच्या माध्यमातून स्वतःचा विकास करतो आणि आपोआपच काय होतं, त्याच्या बुद्धीप्रमाणे तो कलेचाही विकास करतो. म्हणजे इथे आपल्याला दोन गोष्टी साध्य होतात, की तत्वज्ञानाचा तर अभ्यास करतोय, स्वतःचा विकास होतोय, आणि त्या ज्या माध्यमातून तो स्वतःला व्यक्त करतोय त्या क्षेत्राचाही विकास होतो. मग अशी मी म्हटलं तसं की फिलॉसॉफी इज द मदर ऑफ ऑल सायन्सेस, तसं इट इज अन आर्ट ऑफ लाईफ. कसं जगायचं हे तत्वज्ञान शिकवतं. तत्वज्ञानी खूप विचारवंत असतात, आयुष्याचा वेगवेगळ्या दृष्टिकोनातून विचार करतात. एखादी घटना घडल्यानंतर एखादा सामान्य माणूस एकांगी विचार करतो, आपणही करतो असं, आपण काय मोठे तत्वज्ञानी नाही. आणि मग कोणीतरी असा वेगळा एक दृष्टिकोन देतो की नाही ग, असं असेल घडलेलं कदाचित. तेव्हा हा जो सगळ्या अंगांनी एखाद्या घटनेचा विचार करणं, एखाद्या तत्वाचा विचार करणं, गुरूंनी शिकवलेल्या एखाद्या विचाराचा आपल्या पद्धतीने विचार करणं, हे तत्वज्ञानातून शिकायला मिळतं. आणि तुम्ही यू बिकम अ गुड लिस्नर. जेव्हा तुम्ही दुसऱ्याचा ऐकायला शिकता तेव्हा तुम्हाला हे विचार मिळतात. स्वतःचीच चालू ठेवली जर बोलती तर हे शिकायला मिळत नाही. तेव्हा तत्वज्ञान हे शिकवतं की बी अ गुड लिस्नर, ऐका समोरचा काय म्हणतो, ऐका त्याची बाजू ऐका. कधी कधी आपण एखाद्या दुकानात जातो आणि तो सेल्समन किंवा ती सेल्स गर्ल काहीतरी चिडलेली असते कशावरून तरी, आणि आपल्याला वाटतं काय मला दाखवत नाही. तसं नसतं ना, काहीतरी घडलेलं असणार तिच्या त्या तेवढ्या वेळापुरतं, म्हणून ती तशी चिरलेली. जर अशा तऱ्हेने विचार केला तर आपलंच जगणं सुकर होतं, आपल्याला त्रासच होत नाही. सगळ्या बाजूनी जर विचार केला त्या माणसाच्या स्वभावाचा, त्या माणसाच्या एखाद्या वाक्याचा, का बरं असं बोलला असेल तो, हा जर विचार त्या विचार आपला असेल त्याच्या विचारामागे, तर आपलं आयुष्य अत्यंत आनंदात जाऊ शकतं. म्हणून तत्वज्ञानाचा अभ्यास करायचा की सगळ्या बाजूनी विचार करणं, योग्य तो विचार येणं आणि दुसऱ्याचं ऐकणं, पूर्वग्रह दूषित नसणं. आता आपल्या संस्कृतीमध्येच, संस्कृती म्हणजे काय त्याची व्याख्याच अशी आहे की त्याच्यामध्ये अनेक विषय आहेत. कोणते कोणते? तर तत्वज्ञान आहे, संगीत, वेश, अलंकार, भाषा, राहणीमान, ह्या सगळ्या गोष्टी, आणि धर्म, न्याय, नीती, कायदा, हे सगळं संस्कृतीमध्ये येतं. आणि आपले आजचे दोन्ही विषय संस्कृतीचाच भाग आहेत. तेव्हा त्याचाच आपण थोडासा विचार करणार आहोत, माझे विचार मी इथे मांडणार आहे. आपल्या संस्कृतीमध्ये पूर्वापार चालत आलेल्या अनेक म्हणी आहेत, नक्कीच सगळ्यांना आठवत असतील. गाणी आहेत, श्लोक आहेत, सुभाषित आहेत, मनाचे श्लोक आहेत, रामदास स्वामींनी कित्येक वर्षांपूर्वी रचलेले. आणि ह्या सगळ्यातून आपल्याला एक शहाणपणाचा खजिना मिळतो, भांडार आहे शहाणपणाचं. शहाणपण म्हणजे खऱ्या अर्थाने शहाणपण. की आता म्हणी म्हटल्या, सर आपण एक उदाहरण घेऊ. म्हणी म्हटल्या की पिंडे पिंडे मतीर भिन्ना, व्यक्ती तितक्या प्रकृती. आता हा ह्याच्यातनं जर शिकायचं म्हटलं तर आपल्याला कधी कधी काय वाटत असतं, मी म्हणते तेच बरोबर आहे. काही जण असतात असे दुराग्रही,
पण समोरच्यानी जर का त्याचं मत मांडलं की हा माणूस लगेच चिडतो की नाही मी म्हणतो तेच. पण ही जर म्हण लहानपणापासून अंगात बाणवली असेल की प्रत्येकाचा विचार वेगळा, प्रत्येक माणूस वेगळा, तर ही गोष्ट म्हणजे अडतच नाही काही. हां ठीक आहे, तुझं काय म्हणणं आहे, चला हे म्हणणं आहे, तुझं काय आहे, आपण सहज ते आपलंसं करू शकतो. जेव्हा ह्या ही म्हण आपल्यात आपल्यात ती मुरली पाहिजे, फक्त सबकॉन्शियस माइंडमध्ये असली पाहिजे. पिंडे पिंडे मतीर भिन्न, तसं घरोघरी मातीच्या चुली. प्रत्येकाला वाटतो माझं दुःख बाई फार मोठं आहे, किंवा माझ्या बाबतीत जे घडलं ते कोणाच्याही बाबतीत बरोबरच आहे, कारण तुम्ही वेगळ्या आहात, सगळ्यांच्या बाबतीत सारखं नाही घडत. पण जे प्रॉब्लेम्स असतात ते साधारण सगळीकडे सारखेच असतात. ज्या समस्या येतात माणसाच्या आयुष्यात सगळीकडे सारख्या असतात, थोडासा एक स्वरूपात बदल, इंटेन्सिटीमध्ये फरक असतो. त्यामुळे ह्या ज्या म्हणी तयार झाल्या आहेत लोकगंगेतून आलेल्या आहेत आपल्याकडे, त्या इतक्या महत्त्वाच्या आहेत आणि त्या अंगी बाणणं गरजेचं आहे. त्यासाठी लहानपणापासून ह्या गोष्टी जर भिनवल्या गेल्या मनामध्ये तर त्या माणसाचं आयुष्य खूप सोपं जातं, आपल्याला काही संघर्षच निर्माण होत नाही आणि मग आनंद आनंदी आनंद. पुढे सुभाषित, संस्कृत सुभाषित हाही एक ज्ञानाचा ठेवा आहे. फक्त दोन ओळीत केवढं मोठं शहाणपण शिकवलेलं असतं. आता त्याचंही उदाहरण घेऊ आपण. आणि हा काही ठिकाणी बरं का, ह्या सुभाषितकारांनी थेट माणसाला उद्देशून त्यांनी ते ज्ञान दिलेलं आहे, आणि काही ठिकाणी दुसऱ्या कोणाला तरी सांगून माणसाला तो उपदेश केलेला आहे. तर जिथे थेट सांगितलंय तो एक आपण उदाहरणादाखल श्लोक घेऊ. अतिपरिचयादवज्ञ संतत गमनात अनादरो भवती, मलये भिल्ल पुरंधरी चंदन तरुकाष्ठम इंधनम कुरुते. कुणाच्याकडेही फार सारखं सारखं जाऊ नये. का बरं? किंमत कमी होते, मान कमी होतो. म्हणजे काय आपल्याला सतत मान द्यावा असं नसतं, पण कुठेतरी अशा भाव निर्माण होऊ शकतो की तुमचा अपमान होईल. म्हणून हे केव्हाचं सांगून ठेवलंय, संतत गमनाद अनादरो भवते. का बरं? त्याला एक लगेच उदाहरण दिलंय सुभाषितकारांनी, मलये मलयगिरीवरती भिल्ल पुरंधरी भिल्लांच्या बायका, चंदन तरुकाष्ठम चंदनाच्या झाडाचं लाकूड, इंधनम कुरुते इंधनासाठी वापरतात. म्हणजे ना त्यांना त्या चंदनाच्या लाकडाचं महत्वच नाही का? सारख्या बघतात, किती सुंदर आहे आणि अतिशय सोपा आहे समजायला. तसं अन्योक्ती असते, मी आत्ताच म्हटलं की कोणाला तरी दुसऱ्याला प्राण्याला पक्ष्याला म्हणून माणसाला उपदेशामृत पाजलेलं आहे सुभाषितकारांनी. तर रे रे चातक सावधान मनसा मित्र क्षणम श्रूयता, अंबोदा बहवा वसंती गगने सर्वेपि नैतादृशः, केचित गर्जंती वृथा केचित आर्द्रयंती धरणी केचित गर्जंती वृथा, यं यं पश्यसि तस्य तस्य पुरतो मा ब्रूहि दीनं वचः. काय बरं याचा थोडक्यात अर्थ? तर अरे चातका, आपल्याला माहिती आहे चातक पक्षी पावसाची वाट बघतो. अरे चातका, तू प्रत्येक ढगाकडे बघून त्याच्याकडे अशी आर्जव करू नकोस, कारण काहीच ढग तुला पाऊस देणार आहेत आणि काही नुसते गडगडाट करणार आहेत. तेव्हा ओळख कोणता ढग देणार आहे. म्हणजे हे माणसाला आलं की प्रत्येक ठिकाणी जाऊन दीनपणाने बोलू नकोस, ओळखायला शिख की कोण तुला काय देणार आहे. केवढा मोठा उपदेश नाही आहे का हा? म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी मला वाटतं आपल्याला आतमध्ये बाणवाव्या लागतात. पुन्हा पुन्हा मी तो शब्द वापरते, तोच विचार मांडते की लहानपणापासून जर का हे मुरलेलं असेल मनात तर आपोआपच आपण समोरच्याला समजून घेऊ शकतो आणि संघर्षाच्या वेळा कमी येतात. मनाचे श्लोक, मनाचं केवढं सुंदर वर्णन मनाबद्दल रामदासांनी मांडलेलं आहे कित्येक वर्षांपूर्वी. बहिणाबाईसारख्या अशिक्षित बाईचे काव्य, हां, जगन मरण एका श्वासाचं अंतर, क्या बात आहे. असा विचार केला तर आपल्याला प्रत्येक क्षण किती महत्त्वाचा वाटेल की नाही. आपल्याला वाटेल हा मला आता हे मिळालं ह्याचं मी सोनं करीन, किती सुंदर.
भगवद्गीतेतून केवढं ज्ञान मिळालं. पर ती पाठ करण्याची गरज, पाठ करावं जरूर, ज्यांना आनंद आहे त्याच्यात, पण त्याच्यातला जो अर्थ आहे, त्याच्यातला जो भाव आहे, जे तत्व पोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे, ते अत्यंतिक महत्त्वाचं आहे. आणि माझ्या दृष्टीने मला असं वाटतं, जो कर्मण्य एव अधिकार असते हा जो श्लोक आहे तो इतका महत्त्वाचा आहे. कर्मण्य एव अधिकार असते मा फलेषु कदाचन. आता ह्याचा अर्थ पुष्कळ जण असं म्हणतात, म्हणजे काय फळाची अपेक्षा नाही का ठेवायची? नाही नाही, तसा नाहीच आहे तो अर्थ. कर्मणि एव अधिकार हा ते, तुझा अधिकार फक्त कर्मावर आहे. म्हणजे तू उद्या मला फळ मिळणार म्हणून आज काम कर्म करशील तर नाही, तो हेतू ठेवून कर्म नको करूस, कर्म करायचं म्हणून कर्म कर, असा त्याचा अर्थ आहे. म्हणजे आज मी इतका ह्याचा अभ्यास घेतला माझ्या मुलाचा, उद्या जाऊन तो काय करणार काय माहीत, असं करून रात्रभर जर का टिपगाळत बसलो ते योग्य नाही. मी माझं कर्म पूर्ण केलंय आज त्याचा अभ्यास घेण्याचं. मी अतिशय साधं उदाहरण दिलंय, हे सगळीकडे लागू होऊ शकतं, की मी आज जे करतेय ते आज मी आनंदाने करते, मला पाहिजे म्हणून करते, आणि हे कर्म करत राहणं हेच माझं कर्तव्य. केवढा मोठा संदेश आहे हा, हे पण आपण अनुसरलं पाहिजे. आणि हे सगळं तत्वज्ञानातच येतं, दुसरं तिसरं काही नाहीये. आपल्या हे ज्ञान पिढ्यानपिढ्या आपल्याकडे आलेलं आहे, आणि केवढा मोठा हा ठेवा आपल्याकडे आहे जो आपल्याला पुढच्या पिढीला द्यायचा आहे. उपनिषदांमधून, छांदोग्य उपनिषदात म्हटलंय, चराती चरतो भगः चरम वै मधुविंदती. म्हणजे काय चराती चरतो? म्हणजे जो चालतो त्याचं भाग्य उजळतं. चालतो म्हणजे काय? निरर्थक चालतो नाही, जो काम करतो, सतत काहीतरी करत असतो, त्याचं भाग्य उजळतं. चरम वै मधुविंदती म्हणजे त्याला मध मिळतो, चांगलं मिळतं, काहीतरी गोड मिळतं. तर आता ह्याच्या पुढे जाऊन आपण असा विचार करूया की आपल्या कवींनी सुद्धा अनेक गाण्यातून तत्वज्ञानच सांगितलेलं आहे. तर त्याची दोन महत्त्वाची उदाहरणं मला आत्ता आठवत आहेत, माझे जीवन गाणे आणि जीवन गाणे कातच राहावे, झाले गेले विसरून जावे, पुढे पुढे चालावे. जमतं का आपल्याला हे? झाले गेले विसरून जावे, आपल्याला फार कष्ट करायला लागतात. मला तर लागला बाप, खूप रियाज केला मी ह्याच्यावर. झाले गेले विसरून जावे, पुढे पुढे चालावे, किती महत्त्वाचं तत्वज्ञान आहे हे. साध्या साध्या गोष्टीतनं आपल्याला हे तत्वज्ञान मिळालंय. संत वाङ्मय केवढा मोठा ठेव आहे. बरं, ते सगळं लिहिलेलं जे आहे ते काय निरक्षर लोकांपर्यंत पोचत नाही, मग ते कसं पोचणार? तर संगीतकारांनी त्याला चाली दिल्या, संगीताच्या आधाराने ते लोकांपर्यंत पोचलं. काही ठिकाणी तो संत स्वतःच एखाद्या चालीत ते गात होता, लोकांनी ते उचललं. त्यामुळे तोही एक मोठा ठेवा. म्हणजे आपण किती गोष्टी बघितल्या बघा, म्हणी, सुभाषित, उपनिषद, भगवद्गीता, गाणी, ज्ञान आणि भक्तीचा साठा आपल्याला ह्या सगळ्यातून मिळतो. थोडक्यात काय तर आपलं आयुष्य हे ह्या तत्वज्ञानाने, आयुष्याबद्दलच्या जगण्याबद्दलच्या काही विचारांनी भरलेलं आहे. जन्मापासून मरणापर्यंत आपल्याला वेगवेगळी गाणी मिळाली, ज्यातनं आपल्याला ज्ञान मिळतं. आता हाच विषय जेव्हा कॉलेजमध्ये शिकवला जातो, की एखादी म्हणते की मी फिलॉसॉफी घेऊन ग्रॅज्युएट झाले किंवा मी फिलॉसॉफी घेऊन एम ए झाले, तर त्यांना थोडा वेगळ्या तऱ्हेने शिकवला जातो. त्याच्यामध्ये भारतीय तत्त्वज्ञान येतं आणि पाश्चिमात्य तत्त्वज्ञानही येतं. तर आज आपण फक्त इथे भारतीय तत्त्वज्ञानाबद्दल थोडक्यात माहिती करून घेऊ, अगदी दोन दोन ओळी फक्त. तर आपल्या भारतीय तत्त्वज्ञानामध्ये षट दर्शन आहेत. म्हणजे मी तर असं कोणाला तरी म्हणताना पण ऐकलंय की मी दर्शनामध्ये एम ए केलंय. म्हणजे काय ही षट दर्शन? तर हे विश्व कसं बनलं किंवा विश्वामध्ये काय आहे ह्याचा शोध घेताना ऋषी मुनींनी ख्रिस्तपूर्व काळात काही विचार मांडले. मला आश्चर्य वाटतं की अशा तऱ्हेचे विचार इतक्या पूर्वी या ऋषीमुनींनी मांडले. केवढा विचार, बरं कसे आले त्यांच्यापर्यंत? मेडिटेशनमधून आले, विचार करून आले, ऑब्झर्वेशननी आले.
तर आता त्यातला पहिलं आपण घेऊ की न्याय. हे पहिलं दर्शन हे अक्षपाद गौतम नावाच्या ऋषींनी ख्रिस्तपूर्व 6व्या शतकात हा विचार मांडला. काय बरा होता तो विचार? तर जगामध्ये प्रत्येक गोष्ट ही कॉज आणि इफेक्ट, एक कारण आणि त्याचा परिणाम अशा ह्यानीच घडत असते. आपण थोडक्यातच विचार करणार आहोत याचा. पुढे वैशेषिकम, हे कणाद ऋषींनी हा विचार मांडला. तर कणाद ह्या शब्दावरूनच आपल्याला कळतं की त्यांनी प्रत्येक वस्तूमधल्या कणाबद्दल विचार केला. म्हणजे आज आपण भौतिकशास्त्रात म्हणतो की प्रत्येक गोष्टीत ॲटम्स आहेत, परमाणू आहेत, इलेक्ट्रॉन, प्रोटॉन, न्यूट्रॉन आहेत. त्यांनी त्यावेळेला जवळजवळ ख्रिस्तपूर्व 3रं शतक तेव्हा मांडला हा विचार की कणांचं एकत्रीकरण होणं आणि कणांचं विसर्जन होणं हा विचार मांडला. तिसरं सांख्य, कपिल मुनींनी ख्रिस्तपूर्व 6व्या शतकात ही विचारधारा आणली की ही प्रकृती म्हणजे हे विश्व हे पुरुष आणि प्रकृती यांच्यामधून तयार झालं आणि त्यातून वेगवेगळी तत्त्व जन्माला आली. बरं, आता ही जी तीन तत्त्व, तीन विचारधारा मी सांगितली, या तीन दर्शनं सांगितली, ही तिन्ही दर्शनं आपल्या असं लक्षात येईल की ती विश्वाबद्दल आहेत, विश्वातल्या गोष्टींबद्दल विचार केलेला आहे. म्हणजे स्थूल मानाने विचार केलेला दिसतो, स्थूल गोष्टींचा विचार केला. आता पुढची तीन दर्शनं कोणती आहेत? तर योग, योगाबद्दल तर सगळ्यांना तुम्हा लोकांना माहीत असणार की पतंजलीनी योग ही विचारधारा, ही शैली, हे दर्शन सुरू केलं, त्यांनी मांडलं ते. हे ख्रिस्तपूर्व 2व्या शतकात. काय कमाल आहे, तेव्हापासून आत्तापर्यंत आपण अभ्यास करतोय त्याचा आणि इतकं पिढ्यानपिढ्या ते चालत आलंय. इतकं महत्वाचं ज्ञान आणि हा ठेवा आपल्याकडे आहे. तर त्यात त्यांनी काय मांडलं? यम, अष्टांग योग मांडला ना. तर यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी या अष्टांगातून माणसाची प्रगती, माणसाच्या आत्म्याची प्रगती होणार आहे. पुढचे आहे पूर्व मीमांसा, ते जैमिनीने मांडलं. कर्मकांड आहे सगळं. आता त्यांनी काय केलं की आपल्याकडे त्यावेळेला यज्ञ याग खूप होत असत, तर त्यातली जी कर्मकांड होती, पुष्कळांना असं वाटतं नाही नाही मला हे कर्मकांड आवडत नाही, काय इथे ठेवा, हे उजव्या बाजूला ठेवा, हे डाव्या बाजूला, हे जे आवडत नाही लोकांना आले. पण त्या तो जो काळ होता, त्या काळात यज्ञाला जे महत्व होतं, त्यामुळे त्यांनी या पूर्वमीमांसेमध्ये यज्ञाचा आकार म्हणजे त्याची जी चौकट ती कशी असावी, भूमितीच होती म्हणजे त्याच्यात थोडक्यात प्रत्येक. आता तूप जर तुम्ही तिथे त्याचं यजन करणार असाल तर त्याचा त्या चमच्याचा दांडा किती लांब हवा, समिधा किती आकाराची हवी, अशा खूप वेगवेगळ्याची मापं पण दिलेली आहेत आणि त्यातून माणसाची एकाग्रता वाढवून माणसाची तयारी करायची अंतिम सत्याच्या चा शोध घेण्यासाठी. कारण या सगळ्यांचं उद्दिष्ट एकच होतं, अंतिम सत्याचा शोध, या विश्वाबद्दलचं ज्ञान, सखोल ज्ञान. तिसरं उत्तर मीमांसा, हे दर्शन बादरायणाची सूत्र आणि उपनिषद ह्यावर आधारलेले होते. तर शंकराचार्यांनी अद्वैत वेदांत मांडला. अद्वैत म्हणजे एक असणं, द्वैत नाही ते अद्वैत, म्हणजे परमात्मा आणि जीव हा एकच आहे असं मांडलं. रामानुजाचार्यांनी द्वैताद्वैत मांडलं. ते काय म्हणाले? बरोबर आहे, ते दोन वेगळे आहेत पण ते एक होणार आहेत, ते एकच आहेत असं आपण मानायचं, म्हणून द्वैताद्वैत, द्वैत अद्वैत. मध्वाचार्यांनी मांडलं की नाही, हे द्वैतच आहे, दोन वेगळे आहेत, हे एक नाही आहेत. मग चार्वाकासारखे सुद्धा लोक होते की जे मानतच नव्हते, देव नाही, वेद नाही, काही नाही. त्यांनी तर लोकांना धडा शिकवला होता, ती गंमत आहे त्याच्यात सुद्धा. त्यांनी श्राद्धाला, आपल्या कोणाच्या तरी श्राद्धाला बोलवलं लोकांना आणि माडीवर बसवलं सगळ्या ब्राह्मणांना, खाली सगळी जेवणं पिवणं उरकून घेतली. ब्राह्मण, अरे आम्हाला भुका लागल्या आहेत, काय आहे? अरे तुमच्यापर्यंत पोचलं नाही, तुम्ही इथेच असून पोचलं नाही आणि तुम्ही अग्नीत आहुती देता आणि देवाला पोचता असं कसं काय? ही त्याची विचारधारा होती चार्वाकाची.
तर असं सुद्धा विचार करणारे लोक होते जे आपल्या बुद्धीला चालना देतात. आपण त्या ह्या सगळ्यांच्या विचारातून आपण चालना घेऊन आपला स्वतःचा विचार मांडू शकतो. आपल्या बुद्धीचा विकास होतो त्यामुळे. बरोबर, पहिली मी म्हटलं तसं, पहिली तीन दर्शनं विश्वाबद्दलची आणि नंतरची तीन दर्शनं माणसाची आतून तयारी करण्यासाठी. म्हणजेच याचा अर्थ काय झाला, स्थूलाकडून सूक्ष्माकडे प्रवास झाला. बरोबर, आता हे लक्षात आपल्या आलं की ह्या सगळ्याचा एक उद्देश, उद्दिष्ट, हेतू एकच आहे. काय आहे? ज्ञान मिळवणं आणि अंतिम सत्याचा शोध. अंतिम सत्य म्हणजे दुसरं तिसरं काही नसून त्या त्या विषयाच्या ज्ञानाचा आनंद, स्वतःला विसरणं. आता विश्व कसं झालं, विश्व तयार कसं झालं हे या दर्शनांनी सांगितलंच. पण आपण सामान्य लोकांना आपल्याला माहिती की हे विश्व पाच तत्वांनी बनले, पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश. आणि ह्या पाचही तत्वांची तत्वांचे स्वतःचे गुणधर्म आहेत. पृथ्वी गंधवती आहे, मातीला वास असतो. आप थंड स्पर्श आहे, केव्हाही कुठूनही जाऊन दमून या, बघा हातावर पाणी घ्या, पायावर पाणी घ्या, चेहऱ्यावर हबके मारा, थंड वाटतो. तर थंड स्पर्श हा आप याचा गुणधर्म आहे. पृथ्वी आप, तेज तैदीप्यमंत आहे, ब्रिलियन्स आहे त्याच्या. वायू चंचलपणा, तो वेगानेही वाहतो, तो हळूही वाहतो, पण त्याच्यामुळे आपल्याला प्राणवायू मिळतो. आकाश त्याचं तत्व आहे ध्वनी. आज मी इथे बसून बोलते आहे, तुमच्यापर्यंत पोचते आहे, ही जी पोकळी आहे ते आकाश, आणि त्यातून तो माझा आवाज, माझा ध्वनी तुमच्यापर्यंत पोचतो आहे, हा आकाशाचा गुणधर्म. तेव्हा हे आपल्याला सगळ्यांना पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश हे माहितीच आहे की ही पंचतत्व आहेत, आणि ह्यांचा समतोल असणं हे आपलं जीवन आहे. विचार करा बरं, अग्नितत्व वाढलं म्हणजे तेज, तर काय होईल परिस्थिती? आपतत्व वाढलं तर आपल्याला माहितीच आहे, नेहमीच पूर येतात आणि उद्ध्वस्त होतं आयुष्य माणसाचं. पृथ्वी दुभंगली, धरणीकंप झाला तर काय होतं? म्हणजे ही तीन पाचही तत्व आहेत. वायू वेगाने, अतिवेगाने व्हायला तर वादळ, म्हणजे आपल्याच आयुष्याचं जंजाळ. ह्या सगळ्याचा समतोल असणं हे फार महत्त्वाची गोष्ट आहे आपल्यासाठी, आपल्या आयुष्यासाठी, म्हणजे प्राणी मात्रांसाठी असं म्हणू, नुसता माणूस नाही, प्राणी मात्र सुद्धा. बरं, आता हे आपल्याला सगळं समजतंय, आपलं शरीर माध्यम आहे, त्याच्यातून आपल्याला सगळं समजतं. मग शरीर कसं तयार झालं? तेही पंचमहाभूतांचं आहे, त्यातही ही सगळी तत्व आहेतच. आणि आपल्याला जे जे काही आयुष्यात करण्याची इच्छा आहे, आपल्याला जे करायचं आहे, ते आपण ह्या शरीराच्या माध्यमातूनच करतो. म्हणून असं म्हटलंय ना, शरीरम आद्यम खलु धर्म साधन. धर्म म्हणजे कर्तव्य. आपल्याला जे करायचं आहे ते ह्या शरीराच्या माध्यमातून करायचं आहे, त्यामुळे शरीर पहिलं चांगलं असणं महत्त्वाचं आहे. ते हिंदीत म्हणतात ना, पगडी पचास, सिर सलामत तो पगडी पचास. तेच आहे की शरीर, तुमचं डोकं, तुम्ही चांगले असाल तर तुम्ही सगळं करू शकता. आता शरीराबद्दलचं कुतूहल निर्माण झालं, काय बरं आहे, कसं काय हे झालंय, नवीन जन्म कसा बरं होतो, काय होतं, ह्यातनं वैद्यकशास्त्राची निर्मिती झाली असावी, आणि मग आपला आयुर्वेद पण जन्माला आला. बरं, आता ही जी वैद्यकशास्त्रातली ही ज्या वेगवेगळ्या शाखा आहेत, आयुर्वेद आहे, होमिओपॅथी आहे, युनानी आहे, ॲलोपॅथी आहे, त्यांची पण वेगळी वेगळी तत्व आहेत. म्हणजे मी जे सारखं म्हणते की प्रत्येक विषयाचं तत्वज्ञान आहे, ते पुन्हा आपल्याला इथे दिसतं की आयुर्वेदामध्ये ते कफवात पित्त या त्रिदोषावर काम करतात. होमिओपॅथीमध्ये औषधाची कमीत कमी मात्रा देऊन लक्षणांवर उपचार करतात. म्हणजे ताप आला आहे ना, पण तो तापाची लक्षणं काय आहेत, थंडी वाजते का उकडतंय, गार पाणी पिऊन बरं वाटतंय का गरम पाणी पिऊन बरं वाटतंय, अशी अनेक लक्षणं आहेत. मग त्या लक्षणांवर औषधं दिली जातात, नुसत्या तापावर नाही. ॲलोपॅथी तापावर गोळी दिली जाते, जे जे कधी कधी गरजेचं असतं,
खूपच जास्त असेल तर आधी त्याला मारावं लागतं, मग शोधावी लागतात कारण. तेव्हा असं आपण आपल्याला दिसून येतं की ही जी सगळी शास्त्र आहेत त्या सगळ्या शास्त्रांच्या संकल्पना आहेत, त्यांची तत्व आहेत, आणि त्यांचा अभ्यास करणं म्हणजेच अंतिम सत्याचा शोध घेणं. हे झालं तत्वज्ञान विषय. आता आपण संगीताकडे वळू, जो आपल्या अत्यंत आवडीचा विषय आहे सगळ्यांच्या. संगीत ही कलाही आहे आणि शास्त्रही आहे. शास्त्र आहे कसं काय आपण म्हणू शकतो, तर त्यात भौतिक शास्त्र आहे, गणित आहे, शरीरशास्त्र आहे. भौतिक शास्त्र म्हणजे काय बरं, नाद तत्वावरच सगळं अवलंबून आहे. शरीरशास्त्र म्हणजे वादनासाठी हात, आणि जर वोकल गायचं असेल कंठ संगीत तर गळा. बरं, तो गळा उत्तम चालावा म्हणून आपला श्वास उत्तम पाहिजे. श्वास उत्तम म्हणजे शरीर उत्तम पाहिजे. मग पुन्हा आलं, शरीर माध्यम खलु धर्म साधन. संगीताची व्याख्या काय केली आहे ग्रंथकारांनी, गीतम वाद्यंच नृत्यंच त्रयम संगीतम उच्यते. या तिन्हीचा समूह म्हणजे संगीत. बरोबर, संगीत ही कलाच मुळी, कला म्हणजे नुसतं संगीत आपण म्हणू, तीच मुळी प्रत्येक माणसाची सहज प्रवृत्ती आहे, तिची अभिव्यक्ती आहे. तो व्यक्त करतो संगीतातून कित्येक गोष्टी, आणि ती सगळ्या स्थरापर्यंत जाणारी एक भाषा आहे. कुठेही भेदभाव नाही आहे की कोणीही कसाही असू दे तो गाऊ शकतो, तो वाजवू शकतो, त्याचा आनंद मिळवू शकतो. आणि म्हणूनच आज कितीही खालच्या थरापर्यंत सगळ्या तऱ्हेचे अभंग पोचलेले दिसतात. हिंदुस्थानी संगीत ब्रह्मदेवाने सामवेदापासून केलं असं समजलं जातं. त्याचे प्रार्थना सुरू झाली आणि प्रार्थनेतून दोन प्रवाह सुरू झाले, मार्गी संगीत आणि देसी संगीत. मार्गी संगीत हे मोक्षाकडे नेणार, देसी संगीत हे प्रांताचं, त्या त्या प्रांताचं, रिजनल आपण म्हणू, वैशिष्ट्य त्या त्या प्रांताचं. सामगायनापासून ते आजच्या काळापर्यंत 2 ते 2500 वर्षात एवढी प्रगती झालेली आहे. भरतमुनी ते शारंगदेवापर्यंत सगळ्यांनी संगीताच्या शास्त्र पक्षामध्ये भरपूर भर घातलेली आहे. संगीतातील वाद्य तर पूर्णपणे भौतिक तत्वावर अवलंबून आहेत. आपल्याला माहिती आहे रिदमिक इन्स्ट्रुमेंट्स जे आहेत, तालवाद्य, ते सगळी नाद तत्वावर, कशाला सगळं संगीत नाद तत्वावर अवलंबून आहे, आधारलेलं आहे. तबला, ढोल, ढोलक, ढोलकी, वेगवेगळी तालवाद्य, तंतुवाद्य, त्या तारेच्या लांबीच्या कमी जास्तपणावरती सूर अवलंबून असतो. त्याच्यावरती आपण कुठल्या वस्तूचा आघात करून वाजवतोय त्यावर अवलंबून, हे सगळं भौतिकशास्त्र आहे. एकूण संगीत म्हटलं कुठलंही की त्याच्यामध्ये दोन महत्वाची तत्व येतात, सूर आणि लय. पण आता त्याला काहीतरी स्वरूप यावं लागतं, म्हणून म्हणजे सौंदर्य शास्त्रीय दृष्ट्या जर बघितलं तर स्वरूपही त्यात आलं, तर एक नुसता हा सूर लावून संगीत नाही तयार होणार, किंवा नुसती ही लय देऊन नाही संगीत तयार. त्या दोन्हीमध्ये काहीतरी स्वराकृती, तालाकृती, तर म्हणजे लयाकृती तयार व्हावी लागते आणि त्याचा ताल बनतो. स्वराकृती तयार झाली की त्याचा भाव किंवा राग बनतो असं आपण म्हणू शकतो. म्हणजे ही दोन मूलभूत तत्व, सूर आणि लय, ती दोन्ही तत्व त्याचं संगीत तयार होण्यासाठी, जनसामान्यांपर्यंत पोचण्यासाठी ताल, भाव आणि शब्द त्यात आपण ॲड करूया. म्हणजे किती तत्व झाली बरं, 5, सूर, लय, ताल, भाव आणि शब्द. कोणतंही गाणं घेऊ आपण, फिल्म सॉंग असू दे, फोक सॉंग असू दे, कोणतंही, त्या सगळ्यामध्ये ही तत्व दिसतात आणि त्याला आपण बंदिश म्हणू शकतो कारण ती बांधलेली आहे सुरात आलात. त्यामुळे ही सगळी तत्व ज्या वेळेला समतोलात असतात त्यावेळेला सौंदर्य निर्मिती होते. मग अशी आपण काय बघितलं, ती पंचमहाभूत समतोलात असतात तेव्हा आपलं आयुष्य आनंदाचं जातं, सहज जाऊ शकतं, सुकर होतं. संगीतामध्ये ही जी तत्व आहेत 5 बंदिशीमध्ये येणारी, ह्यांचा जेव्हा समतोल होतो
की वा वा, स्वराकृतीही उत्तम, छान तालात बनलंय, शब्द छान जमून आलेत, भाव चांगला आहे, किती निर्मिती उत्तम असते असं आपल्याला जाणवतं नेहमी. आता ही जी संगीताची बंदिश म्हणूया आपण, बंदिश मांडणं, राग निर्मिती, या सगळ्या त्या सुरातूनच आलेल्या आहेत आणि लईतूनच, म्हणजे मूळ तत्व आपण सूर आणि लय हेच बघणार आहोत. त्यातनं काय झालं, प्रत्येकजण आपल्या पद्धतीने ते गाणं किंवा ते संगीत मांडू लागलं. जेव्हा राग संकल्पना आली तेव्हा राग संकल्पनेचं सुद्धा प्रत्येकजण वेगवेगळ्या तऱ्हेने मांडायला लागलं. मला असं वाटायला लागलं, समजा मला असं वाटायला लागलं की मी सुराला महत्त्व देणार आहे तर माझी एक वेगळी शैली तयार झाली. एखाद्याला असं वाटलं की नाही मी तालाला जास्त महत्त्व देणार आहे, त्यामुळे तशी शैली तयार झाली आणि त्यातून त्या शैलीतून घराणी निर्माण झाली. आणि घराणी म्हणजे काय बरं, तर त्या मुख्य माणसाला जे जाणवलं, जे त्यांनी तयार केली शैली, त्याला असं वाटायला लागलं आपल्या घरातून हे बाहेर नाही जातं का, वा आपल्या घरातल्या मुलालाच हे शिकवायचं. म्हणून हमारे घराणे की बंदिश, घराणा म्हणजे ते घर, ती शैली. आणि मग तीन पिढ्या ते चालू राहिलं की ते हां एस्टॅब्लिश झालं हे घराणं. आता आपल्या भारतीय संगीतामध्ये, हिंदुस्थानी संगीतामध्ये ग्वाल्हेर हे मुख्य घराणं होतं आणि मग प्रत्येकाने आपला आपला एक मार्ग निवडला. सुरांवरती जास्त काम किराणा घराणं करायला लागलं, तालावरती जास्त काम आग्रा घराणं करायला लागलं, दोघांचा समन्वय जयपूरमध्ये जाणवायला लागला, मध्यलयीत गायला लागले बऱ्यापैकी ते. किराणा घराणं सुराचं काम करायचं म्हटल्यावर विलंबित लय पाहिजे, तालाचा अडसर नको तिथे, असे ते वेगवेगळे विचार निर्माण झाले. पण ह्या सगळ्या विचारांचं उद्दिष्ट काय बरं, एकच, सूर आणि तालावरती काम करायचं. म्हणजे आपण जे म्हणतो की सूर आहे हा, मला शिकवलंय बाबा भूप राग आहे सारे गप धसा, सगळी माहिती ओढव आहे अमुक तमुक सगळी माहिती मला, ही स्थूल माहिती झाली. त्याचं गाताना काय करायला पाहिजे, गुरुमुखी विद्या असल्यामुळे गुरु दाखवतो की हा तू सा किंवा हा गंधार कसा लाव, तेव्हा तो आपण सूक्ष्माकडे प्रवास सुरू होतो. आणि जेव्हा मग आपण आपल्या मनाने विचार करतो की हा मला राग असा असा शिकवलाय माझ्या गुरुंनी, पण मी मांडताना काहीतरी वेगळं होत आहे, म्हणजेच त्याच्यातला आनंद वेगळ्या तऱ्हेने व्यक्त होतोय, मला समजलेली गोष्ट मी वेगळ्या तऱ्हेने मांडतोय, म्हणजे पुन्हा तेच आपल्याला दिसलं की स्थूलाकडून निघणारा प्रवास सूक्ष्माकडे चाललाय, कारण तो आनंद सूर आणि लईचाच आहे फक्त. आता राग संगीत जेव्हा सुरू झालं तेव्हा वेगवेगळे प्रकारही सुरू झाले, डिफरंट फॉर्म्स आपण म्हणूया, काय ध्रुपद, धमाळ, ख्याल गायन. आजकाल जास्त करून राग संगीत म्हटलं की ख्याल गायनच असतं, तर ख्याल स्वतःचा विचार मांडणं, त्या रागाच्या माध्यमातून मांडणं. आणि ह्याच्यातनंच मग अशी मी जी घराणी तयार झाली ते सांगितलं, ठुमरी, टप्पा. ठुमरीचे उपप्रकार कचरी, चैती, झुला, सावन, बारामासा हे, आणि त्या प्रत्येकात वेगवेगळी वर्णनं आहेत. म्हणजे इथे आपण शब्दाकडे जायला लागलो जरा सुराकडून, मग गझल, कव्वाली, लावणी, भजन, भावगीत असे प्रकार सगळे अस्तित्वाला आले. पण त्या सगळ्यांचं एकच उद्दिष्ट आहे, सूर आणि लईचा आनंद घेणं आणि स्वतःला विसरणं, ते तर फार महत्त्वाचं आहे. आता ह्या सर्व प्रकारात, ही जे आपण सगळे प्रकार बघितले, ह्या सगळ्यामध्ये पाच तत्व आलीच की, सूर, लय, ताल, शब्द आणि भाव, हे सगळे आली पाच तत्व. तर कोणतीही कला आपण जेव्हा शिकतो तेव्हा ती आपल्याला अंतर्मुख करते. कसं, की मला शिकवलंय हे पण मी कसं आता ते मांडू, अगदी कॉपी करतो का आपण गुरुची, आणि करू पण नाही खरं कॉपी, मला जे समजलंय ते मी माझ्या पद्धतीने मांडणार, म्हणजे ती अंतर्मुख करते कला तुम्हाला, ती शोध घ्यायला भाग पाडते. तुम्हाला कितीही थिअरी माहीत असली तरी गायल्याशिवाय, रियाज केल्याशिवाय तो राग मांडता येत नाही. कला शिकल्याने सौंदर्याची संकल्पना विकसित होते. जगाच्या पलीकडे, अनंताकडे बघण्याचा दृष्टिकोन तयार होतो आणि मनामध्ये खूप अनुकंपा आणि प्रेम निर्माण होतं. बरोबर. आता इतकं सगळं आपलं तत्वज्ञान, संगीत ह्याच्यावर बोलणं झाल्यावर आपल्यासारख्या सुज्ञ लोकांना नक्कीच त्याच्यातला तौलनिक
विचार सुरू झाला असेल दोन्ही शास्त्रांमधला, दोन्ही शास्त्रच आहेत. तत्वज्ञान तर सगळीकडे आहे. आता मी जे म्हटलं की मला हे सूर शिकवलेत, पण तो सूर कसा लावायचा, त्या सुराचं तत्व त्या रागामध्ये कसं वापरायचं, हा विचार म्हणजेच तत्वज्ञान संगीतातलं. एखादा ताल कसा वापरू मी, किंवा मी ह्याच्यामध्ये काय काम करू म्हणजे मजा येईल, आनंद मिळेल आणि मी स्वतःला विसरेन त्या तालाशी खेळताना, हे तत्वज्ञान आहे संगीतातलं. तर मग आता असं आपण सगळं एकत्र करून विचार करूया की दोन्हीमध्ये काय काय आपल्याला साम्य दिसलं. तर दोन्हीमध्ये पाच तत्व आहेत, बरोबर. दोन्हीमध्ये घराणी आहेत. इथे घराणं आहे गाण्याचं, कसे मांडायचं एखादा राग किंवा एखादी गोष्ट कशी मांडायची सूर आणि ताल लईतून, तर तिथे षट दर्शन आहेत, ती घराणीच समजूया आपण. दोन्हीमध्ये आनंद मिळतो, आनंदातून शांतीची उत्पत्ती होते. आहा काय मजा आली असं आपण म्हणतो. एखादी बैठक ऐकायला गेल्यावर हेच होतं. दोन्हीचा अभ्यास करून आयुष्य योग्य रीतीने जगण्याचा विचार मिळतो, प्रेरणा मिळते, ज्ञानही मिळतं, आत्मरंजनही होतं, पर्यायाने मनोरंजन होतं. बुद्धी आणि शहाणपण येतं. वेगवेगळ्या रचना गाऊन बुद्धी विकसित होते, कारण शब्दांची रचना आपण बघून त्यालाही आपण दाद देतो, हा काय मस्त जमलंय हे, एखादी बंदिश काय सुंदर जमली आहे. त्यातून आपणही अभ्यास करायला लागतो आणि आपल्यामध्ये शहाणपण येतं. तर्क आणि आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन सुधारतो, विकसित होतो. श्रवण मनन निधिध्यासाने आपण त्याच्यात जास्तीत जास्त चांगलं कसं करू याचा विचार करतो. सूर लावताना तालाशी खेळताना वेगवेगळा भाव निर्माण होतो त्याचा विचार करतो आणि त्यात आपण आपल्याला विसरतो. हाच अंतिम सत्याचा शोध प्रत्येक विषयामधल्या तत्वज्ञान आहेच आणि त्याचा अभ्यास करणं अंतिम सत्याचा शोध घेण्यासारखंच आहे. मला तर वाटतं आज मी हे जे बोलते आहे यातनंही मला केवढा आनंद मिळतोय, हेही तत्वज्ञानच आहे की मला माझ्या आयुष्यात हे सगळ्यांना जो मी अभ्यास केला आहे, जो मला शिकवलं गेलं आहे, त्यातनं थोडेसे माझे विचार सांगण्याचा प्रयत्न केला, हाही एक तत्वज्ञानाचाच भाग आहे. कारण मलाही त्यातनं आनंद मिळतोय, नवीन सुचतंय सांगायला. तर ह्यातनं आपण एक गोष्ट आणखीन लक्षात येऊ शकते, मी आता शेवटाला येते या माझ्या विचारांच्या, की कितीही काळ जरी बदलला तरी संगीतातली ही जी दोन तत्व आहेत सूर आणि लय आणि आपली पाच तत्व, ह्याची संगीतातली पाच तत्वही धरायला हरकत नाही, दोन ती आणि आणखीन ती, ही कधीही बदलणार नाहीत, ती शाश्वत आहेत मूल्य. आपले आयुष्य जगण्यासाठी, आपलं आयुष्य आनंदाने जगण्यासाठी, संघर्षाशिवाय जगण्यासाठी आनंद देणारी अशी ही तत्व आहेत, त्यामुळे ती कधीच बदलणार नाहीत. आणि स्थूलाकडून सूक्ष्माकडे जाणारा आपला प्रवासही कायम तसाच राहणार आहे, कितीही काळ बदलू दे, पिढ्या बदलू देत, हे असंच राहणार. तेव्हा या विचाराबरोबर मी माझे जे बोलले आहे ते बोलणं संपवते. नमस्कार, धन्यवाद.